नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ गोट स्वामी यूट्यूब चैनल आपलं सर्वांचं स्वागत आहे। एक जणाची कमेंट आली होती की सर गावरान शेळ्यांना जर बीटल बकड वापरला ते क्रॉसचे पिल्ल विक्री होतात का, त्याला खाटी घेतात का? तर मित्रांनो खाटकाला त्याचं काही घेणं नाही, तुमचा क्रॉसचा असो किंवा ओरिजिनल असो, त्याला फक्त मटन पडलं पाहिजे, पिल्लाला वजन पाहिजे आणि आपले पैसे पण पिल्लाच्या वजनावरती होतात। त्यामुळं जर तुम्ही गावरान शेळ्या बिटल बोकड वापरला तर जे तुमचं पिल्लू 3-4 महिन्यामध्ये 4-5 हजार रुपयाला विक्री होते, तेच पिल्लू तुमचं 7-8 हजारापर्यंत विक्री होते, वजन वाढ चांगली भेटते। आणि सगळ्यात महत्त्वाचं जर असेल तर गावरान शेळी पालनमध्ये मटणावरतीच म्हणजे वजनावरती पैसे होतात, जेवढं त्या पिल्लाला वजन असेल तेवढे तुमचे पैसे होतात। आणि जर तुम्ही बिटल बोकड वापरला तर तेच तुमचं ते वजन वाढतं आहे, म्हणजे 3 महिन्यामध्ये जर तुमचं 4-5 किलो जर वजन त्या पिल्लाचं वाढलं तर तो तुमचा निव्वळ नफा असतो, म्हणजे काय तुमचे 1000-2000-3000 पिल्लामागं वाढतील तो तुमचा निव्वळ नफा वाढतो, कारण चारा तेवढाच लागतो, त्याला दूध तेवढं लागतं आहे, खुराक तेवढं लागतो। आणि त्या जे क्रॉसच्या पाठी होत्या त्या पाठी त्याच्यानंतर पुढच्या वेळेला जर तुम्ही बिटल बोकडाकडून भरल्या तर आणखीन त्याचा रिझल्ट चांगला भेटतो, त्याच्यानंतर त्याच्यापासून होणारे पायदास परत त्याला बिटल बोकडाने जर भरलं ते असाच त्याची गुणवत्ता सुधरत जाते। म्हणजे एकदम तुम्हाला जर तुम्ही शेळ्यांना पैसे घालू शकत नसेल प्युअर शेळ्यांना आणि तुम्हाला जर म्हणजे दमाने करायचं असेल तर तुम्ही तसं पण करू शकता, हळूहळू क्वालिटी सुधरत जाते, दुधाचं प्रमाण पण वाढतं, कारण बिटलचे जे काही गुणधर्म असतात ते 10-20% करून त्या प्रत्येक जनरेशनमध्ये येत असतात। एकदम तुम्ही लगेच क्रॉस केलं तर तुम्हाला ओरिजिनल भेटणार नाही। बऱ्याच जण मला म्हणतात की बिटल बोकड जर गावरान शेळीला लावला तर म्हणजे बोकडासारखे होतात का पिल्लं, तर एकदम पूर्ण गुणधर्म भेटत नाहीत, 10-20% गुणधर्म भेटतात 25%। आता माझ्याकडे तशी एक शेळी आहे गावरान म्हणजे क्रॉसची, तर तिचा मी व्हिडिओ पाठीमागं बनवून टाकला होता, म्हणजे तिची दूध देण्याची कॅपॅसिटी आणि स्ट्रक्चर एकदम जबरदस्त झालेलं आहे। जसं बिटल शेळ्यांना दूध आहे त्याप्रमाणे तिला दूध आहे, जवळपास तिला 2-2.5-3 लिटरपर्यंत दूध आहे 2 टायमाचं। आता काही जण म्हणतील 2-8 लिटर दूध निघतं का, आता दूध निघत नसतं एवढं, ज्यावेळेस आपण पिल्लं विक्री करतो त्यावेळेस ते दूध काढतो आपण, जोपर्यंत पिल्लं आहे तोपर्यंत ते पिल्लाला दूध लागतं पूर्ण, कारण जे बिटलचे पिल्लं असतात त्यांची भूक जास्त असते त्यांना, कारण ते होतानेच आपलं गावरान पिल्लू जर 1.5-2 किलोचं झालं तर तेच बिटलचं पिल्लू जवळपास 3.5-4.5 किलोपर्यंत पिल्लू होतो, त्यामुळे त्याला भूक असते। असे बरेच जण म्हणत असतात की आमच्या शेळीला 5 लिटर दूध आहे 6 लिटर दूध आहे, तर मित्रांनो हे काही खरं नसतं, 5 लिटर 6 लिटर दूध हे नसतात, प्रत्यक्षात त्याने काढून दाखवं 2 टायमाचं दूध तेवढं, त्याला आपण वाटण ती बक्षीस देऊ। त्यामुळं गावरानमध्ये पण हळूहळू त्याची गुणवत्ता सुधरत जाते। माझा सांगण्याचं तात्पर्य हे आहे की म्हणजे उगाच काहीतरी फेकाफेकी करण्यात उपयोग नसतो, एक 2-3 लिटरपर्यंत दूध असतात शेळ्यांना, ते पण पिल्लं विकल्यानंतर पिल्लं असताना दूध निघत नाही पिल्लं पाजून, तेच गुणधर्म हळूहळू या गावरान शेळ्यामध्ये येतात। 2-3 जनरेशन झाली त्यांची की त्यांच्यात एक चांगली प्युरिटी म्हणजे तयार होते त्यांची पण। तर मित्रांनो जो आपला म्हणजे मेन व्हिडिओचा बेस होता की पिल्लं कटिंगसाठी विक्री होतात का क्रॉसची, तर 100% विक्री होतात, काही अडचण नाही, कारण जे खाटीक लोकांना फक्त काय असतं मटण पाहिजे असतं, वजन पाहिजे असतं पिल्लाचं आणि आपले पैसे पण वजनावरतीच भेटतात, त्यामुळं 100% काहीच अडचण नाही आहे। तुम्ही गावरान शेळ्यांना बिटल बोकड म्हणजे क्रॉस करू शकता आणि त्यांचं होणारे जे प्रोडक्शन आहे त्याला विक्रीला काही अडचण नाही। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा, आणि आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र।